गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज थंडावली आहे. दरम्यान उमेदवारांनी प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. याच वेळी चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांची प्रचार फेरी समोरासमोर आल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मागील 14 दिवसांपासून सुरू असलेली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचाराची रणधुमाळी ही आता थंडावली आहे. यंदा एकूण 23 उमेदवार रिंगणात असून खरी लढत खासदार चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड, इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव या चौघांमध्ये आहे. चंद्रकांत खैरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून क्रांती चौक येथून आपल्या रॅलीला सुरुवात केली. प्लॅन सगळा रॅली आणि मोबाईल फोटो जिंकण्याची काय चित्र टक्के कसे जिंकणार सर काय कसे गणित काय प्रचार झाला पुढे बारा झाला पुढे बारा पुढे नाही कुंकू आणलं तरी तरी पुढे कुंकू ते आणि मतदारांचा कौल काय तुम्हाला म्हणतो मतदारांचा कौल हा शिवसेना भाजप महायुतीसाठी आहे. आणि मी जे काम केलेलं आहे तुम्हाला 3.5 लाख लोकांचे डायरेक्ट संपर्क सोयाची आहे हे सोयाची आहे तुमचा माझा डायरेक्ट संपर्क आहे 3.5 लाख उपलब्ध भाजप आणि त्यामुळे त्यांनी फक्त एक एक पद दिले सांगणार त्याला फक्त मतदान घेण्यासाठी त्याने मागे आणि छोटी ज्याप्रमाणे क्षेत्रामध्ये चार दिवस मुक्काम करायचे का प्रत्येक काय चालला इथे आणि बरेचे अधिकारी बरेचे ते दिवस आणायचे का त्याचे ते दिवस कदापि येऊ देणार नाही. हे फक्त हा कार्ड मान्य बाळासाहेब ठाकरेंच्याकडे हा भव्यांच्याकडे आपण कितीतरी आले तरी काय होऊ शकत नाही. जय हिंद. सर शेवटचा प्रश्न आहे या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सर इम्तियाज जलील निवडून येणार याची अपेक्षा आहे. वंचित बहुजन आघाडीचे निघाले. अजून काय विकास झाला पाहिजे आपल्या सर जे आतापर्यंत जे झालं नाही 20 वर्षामध्ये ते काहीतरी नवीन परिवर्तन होईल याची आम्हाला अपेक्षा आहे. नवीन पर्याय म्हणून शहराच्या विकासासाठी हर्षवर्धन जाधव यांची शक्यता दाट दिसते औरंगाबाद शहरासाठी. आणि गेल्या 15 वर्षापासून चंद्रकांतजी खैरे यांनी शहराचा कसल्याही प्रकारचा विकास केलेला नाही. आणि समांतरची जलवाहिनी जी होती ती सुद्धा न्यायालयीन प्रकरण होऊन पडली. औरंगाबाद शहर पूर्ण सुकावलेलं आहे. 8 दिवसाच्या नंतर 10व्या दिवशी पाणी येऊ लागलेलं. शिवसेनेच्या सत्तेनं पूर्ण बोलबाला केलेला आहे. म्हणून सर्व दलित समाज आम्ही यांच्या पाठीशी आहोत. हर्षवर्धन जाधवकडून आपल्याला काय अपेक्षा आहे विकासाची अपेक्षा आहे एमआयएमला मदत करायची. आता 20 वर्ष झालेले वंचित बहुजन आघाडीला मदत करणार आहे. आपल्याला इम्तियाज जलीलकडून कोणती अपेक्षा आता अपेक्षा तर राहणारच आहे ना. शिक्षण माणूस आहे चांगला माणूस आहे. 20 वर्षापर्यंत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 3र्या टप्प्यात मंगळवारी मतदान होणार असून या निवडणुकीच्या प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस असल्यामुळे ही रॅली काढण्यात आली होती. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सकाळपासूनच प्रचार करण्याचे नियोजन केले असून पदयात्रा वाहन फेरी काढण्यात आली होती. हर्षवर्धन जाधव यांची रॅली टीव्ही सेंटर येथून काढण्यात आली होती. रॅलीचा 10चा वेळ असताना या रॅलीला निघण्यासाठी 12 वाजले होते. तसेच शिवसेनेच्या रॅलीला सुद्धा 12 वाजले होते. मात्र चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या या रॅलीची चिस्तिया कॉलनीमध्ये भेट झाली आणि कार्यकर्त्यांनी एकच घोषणा देऊन 5-10 मिनिट चिस्तिया कॉलनीमध्ये रस्ता थांबवला होता. या रॅलीला काही गालबोट लागतं का अशी शंका आली होती. तसेच कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला होता. या ठिकाणी पोलीस सुद्धा नसल्याने कार्यकर्ते एकमेकांना भेटतात की काय अशी भीती अनेकांच्या मनात वाटत होती. मात्र असे काही घडले नाही आणि कार्यकर्ते पुढे निघून गेले. सायंकाळनंतर प्रचार वाहनांना परवानगी नसल्याने कार्यकर्तेही वाहन रॅली जाण्यासाठी घाई करत होते. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी मतदानाच्या 48 तास पूर्वी प्रचार बंद करणे बंधनकारक आहे. तसेच रविवारी सायंकाळी 5 वाजता प्रचार तोफा थंडवलाय.